मी शनाया शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ भोसरी मतदारसंघात बाईक रॅली. काँग्रेसचे सर्वच नेते जेलमध्ये जातील. सुब्रमण्यम स्वामी यांचं वादग्रस्त विधान. भाजपने बारामतीमध्ये कांचन कुल यांना उमेदवारी दिली, त्यामुळे पक्षाशी मतभेद असून वैयक्तिक मतभेद नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केलं स्पष्ट. आणि हरे राम हरे कृष्णा या गाण्यावर पार्थ पवाराने धरला ठेका. आता बातम्या सविस्तराने. शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ भोसरी मतदारसंघात आज बाईक रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अभिनेते अमोल कोल्हे यांची क्रेज यावेळी पाहायला मिळाली आहे. अभिनयासह अमोल कोल्हे आता राजकारणात सक्रिय झालेत. शिरूर लोकसभेची राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी मिळाली आहे. संपूर्ण मतदारसंघात सध्या त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. शिरूर मतदारसंघात येणाऱ्या भोसरी विधानसभा मतदारसंघात कोल्हे यांनी आज बाईक रॅली काढून जोरदार प्रचार केला आहे. निगडी, रुपीनगर, तळवडे, साणे वस्ती, मोशी, शाहूनगर, भोसरी परिसरात रॅलीद्वारे अमोल कोल्हे यांनी मतदारांशी संवाद साधला आहे. यावेळी नागरिकांमध्ये कोल्हे यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी नागरिकांमध्ये झुंबड पाहायला मिळाली आहे. देशात पुन्हा सरकार आले की राम मंदिरही उभारलं जाईल आणि नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेसचे सगळे नेते जेलमध्ये जातील आणि त्यांची संपत्ती सुद्धा जप्त होईल असं विधान सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पार पडलेल्या दक्षिण भारतीयांच्या राज्य कार्यकारिणी बैठकीदरम्यान ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सर्कशीतला सिंह म्हणून संबोधलंय. एवढंच नाही तर पुन्हा एकदा देशाचं पुनरुत्थान करण्याची वेळ आली असून देशात कित्येक वर्षापासून कचऱ्यासारख्या जमलेल्यांना बाहेर काढण्याची गरज असल्याचं सांगत देशाला शुद्ध करण्यासाठी पुन्हा मोदींना निवडून देण्याचं वादग्रस्त विधान सुद्धा त्यांनी केलं आहे. नहीं, 300 से कम नहीं है. मैंने कहा 375 आएगी या 425 आएगी या 400 आएगी, इसमें मैं नहीं जाऊंगा. पर पूर्ण बहुमत मिलना और दो तिथियाई बहुमत मिलना, ये मेरी अपेक्षा है. मैं कहता हूं कि उन्होंने दिया है, उनके अखबारों ने और जो मैगजीन्स ने, तो ये प्राइवेट कंप्लेंट क्यों नहीं डालते? जब ये पाया गया था उनके कांग्रेस के जो DK शिव कुमार के घर में पाया गया था, उसमें प्राइवेट कंप्लेंट क्यों नहीं डालते और कह देंगे आरोप है ये है. मैं कहता हूं कि मैं चैलेंज करता हूं, मैंने किया था जब ये पावर में थे. मैंने 2013 में नेशनल हेरल्ड केस डाला था. तो इसके माने इनके पास सबूत नहीं है, ये सब बनावटी रिपोर्ट. उस समय मैंने ये जो स्ट्राइक हुआ ना पुलवामा के बदले में, वो नहीं हुआ था. मैं कभी सोचता ही नहीं था कि हम करेंगे. वो तो बन जाएगा, मुझ पर विश्वास करो. मेरी के मैं ही पिटिशनर हूँ और मूलभूत अधिकार पर मेरी ही बात चल रही है. 100% सरकार आने के बाद तुरंत ये होने वाला, सब जाएंगे अंदर, उनका सब संपत्ति भी छीना जाएगा. मी आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला आव्हान म्हणून पाहत असून भाजपने बारामतीमध्ये कांचन कुल यांना उमेदवारी दिली, त्यामुळे पक्षाशी मतभेद असून वैयक्तिक मतभेद नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे. पुण्यात निसर्ग सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या हवेली तालुक्यातील पदाधिकारी यांची बैठक शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडली आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघात कांचन कुल यांना उमेदवारी दिली, पण त्या घराण्याशी माझे वैयक्तिक मतभेद नसून त्यांच्या पक्षाशी आहेत आणि ही निवडणूक भाजपला पराभूत करण्यासाठी लढवली जाणार असून आमच्यात वैचारिक मतभेद नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी यावेळी स्पष्ट केलंय. वैयक्तिक माझे कुणाशीही मतभेद नाही आहेत आणि नसतात. माझा स्वभाव तसा आहे, कारण त्याच्यामुळे मी कुणालाच विरोधक समजत जात नाही. आमचे मतभेद माझ्याकडून तरी हे फक्त वैचारिक मतभेद असतात, वैयक्तिक नाही. तुम्ही बघता आदरणीय पवारसाहेब असतील किंवा मी स्वतः असेल, आमच्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार झालेत, त्याच्यामुळे आमचे सगळ्या पक्षांमध्ये अतिशय संबंध आहेत. पण पक्षाच्या वेळीस जेव्हा विचारांची येते, आमची ही नैतिक विचारधारा वेगळी असते आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं आमचे जे अनेक लोकांची संबंध आहेत त्याच्यात राजकारण हे मी स्वतः कधीच आणलं नाही आणि मी कधी आणणारही नाही. सुसंस्कृत महाराष्ट्रात आणि ह्या ज्या कुटुंबात माझा जन्म झाला आहे, ज्या चव्हाणसाहेबांचे संस्कार माझ्यावर आहेत, त्याच्यात हा विषयच राहत नाही. आमचे मतभेद जरूर पक्षाशी आहेत पण वैयक्तिक माझे कोणाशीच नाही. पार्थ अजित पवार हे कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे सध्या चर्चेत आहेत. अकोट येथील इस्कॉन मंदिराच्या श्री जगन्नाथ रथ यात्रेत सहभागी होत चक्क पार्थ यांनी धार्मिक गीतांवर ठेका धरल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
पार्थ अजित पवार यांना मावळ लोकसभेची उमेदवारी मिळाल्यापासून कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे ते नेहमी चर्चेत आहेत. उमेदवारी मिळाल्यानंतर आजोबा शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला, मात्र त्यांनी अडखळत केलेल्या भाषणामुळे ते चांगले चर्चेत राहिलेत आणि विरोधकांनी त्याची खिल्ली सुद्धा उडवली आहे. शनिवारी झालेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पार्थ पवारांनी एकेरी उल्लेख केल्याने ते पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अनेकांनी त्यांच्यावर टीकासुद्धा केल्याचं पाहायला मिळालंय. शनिवारी आकुर्ड येथील इस्कॉन मंदिराच्या श्री जगन्नाथ रथ यात्रेत पार्थ पवारांनी कार्यकर्त्यांसोबत गाण्यावर ठेका धरला आणि हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनलाय. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीत ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि आफ्रिकन देशांच्या परस्पर संबंधांना नवा आयाम देणारा संयुक्त लष्करी सरावाला ऑन इथल्या लष्करी तळावर सुरुवात झाली आहे. 18 ते 27 मार्चपर्यंत ही सराव सुरू राहणार आहे. इंडिया आफ्रिका जॉईंट फील्ड ट्रेनिंगच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, इजिप्त, इथोपिया, घाना, झिम्बाब्वे, निबिया, टांझनिया, नायगर, केनिया आणि युगांडा देशाचे लष्कर सहभागी झाले आहेत. खडकी येथील CME महाविद्यालयाच्या परिसरात दहशतवादाविरुद्धची लढण्याची कार्यपद्धती, भूसुरुंग निकामी करणं तसेच त्याबाबतची काळजी घेणं याचं प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आलंय. यावेळी या परिसरात प्रतिकात्मक गावेही तयार करण्यात आली होती. दरम्यान जखमी नागरिकांना घटनास्थळी हेलिकॉप्टरमधून नेण्यात आल्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार कसे केले जातात याचंही प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आलंय. Indian Army and Indian government for providing us by this chance. India and African countries has a very common and a lot of interactions, too many years, since the maritime trade. And I guess African countries, we lost the existence of India and African countries. India helping some of the countries, I guess from 6 to 7 countries in mine, as my country, I don't know if you know or not, we have statistics like 8 million mine after the World War II. So it would be sufficient for us to learn from Indian Army to interact. This is a very sufficient, and we would like to thank government of India to provide us by full host for all the African team. This is much more appreciated, and I hope it will be. And of course, we will extend to our government what we have been seen here, and we hope it will be. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीची सार्वत्रिक निवडणूक असल्याने याकडे सर्वांचंच लक्ष आहे. भारतात येत्या काळात कोणाचं सरकार येणार हे या निवडणुकांमधून स्पष्ट होणार आहे. भाजप, काँग्रेस आणि इतर पक्ष हे विविध मुद्दे घेऊन नागरिकांसमोर येत आहेत. या निवडणुकांबाबत तरुणांना काय वाटतं, तसेच पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांना कुठले मुद्दे निवडणुकीत महत्त्वाचे वाटतात याचा घेतलेला हा आढावा. अवघ्या काही दिवसातच लोकसभेची निवडणूक येत आहे आणि प्रत्येक जण आता नवीन मतदार सुद्धा यात सहभागी होत आहे. आता आपण SP कॉलेजमध्ये आलेलो आहोत. तिथे बरेच तरुण आहेत की जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत. या तरुणांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत त्या आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. काय वाटतं तुला, आता विविध काँग्रेस असेल, भाजप असेल, विविध पक्ष अनेक तुम्हाला गोष्टी सांगणार, तर तुमचं काय मत असणार आहे, तुम्ही कोणाला मत करणार? मी कोणालाही मत देण्याचा भानगडीत कधीच पडलो नाही, पडत नाही, कधी पडणार पण नाही. मला वाटत नाही की मी कधी कोणाला आयुष्यात मत देईल. मी देणारच नाही कोणाला मत, कारण कसं आहे 60-70 वर्षाचा इतिहास आहे. कोणीच काही केलेलं तर नाही आहे आणि जे करतात ते बोलून खूप दाखवतात. माझा एकच मुद्दा असा असेल, पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट हे सगळं लक्षात घेऊन यांनी एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंटकडे खूप लक्ष द्यायला पाहिजे आणि बिझनेससाठी खूप यांनी ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल करून द्यायला पाहिजे, एवढंच माझं मत आहे. नाही, आणखीन काही तरुण आहेत आपल्यासोबत, तुला काय वाटतं कुठल्या अपेक्षा आहेत तुझ्या की तू कोणाला मत देणार? अपेक्षा म्हणजे आता गरीब विद्यार्थ्यांना म्हणलं तर त्यांचं एक स्वप्न असतं की छोटंसं घर असावं त्यांचं स्वतःचं आणि हक्काची नोकरी असावी, बाकी काय नाही. आणि त्यांचं
जर त्यांचं परिवार सुख्या राहील, बाकी काही नसतं त्यांच्यासाठी. कुठल्या कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर आता तू ही मत देणार, किंवा तुला कुठले मुद्दे असे वाटतात की ह्या इलेक्शनमध्ये असले पाहिजेत? सध्या तरी सध्या असणारं म्हणजे शैक्षणिक पातळीमध्ये म्हणलात तर जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणाचे काही कॉलेजेस फीज जास्त आहे त्यांना, त्यामुळे त्या फीज पे करता येत नाही, त्यामुळे त्यांना जे गरजेचं शिक्षण आहे घेता येत नाही. त्यामुळं मला असं वाटतं की त्यांनी फीज थोड्या गव्हर्नमेंट अंडर जाऊन फीज कमी कराव्या, असं माझं मत आहे. बरं, आता काँग्रेस भाजप विविध मुद्दे घेऊन किंवा अन्य पक्ष विविध मुद्दे घेऊन ही निवडणूक लढवत आहेत, पण तुला काय वाटतं की कुठले मुद्दे घेऊन ही इलेक्शन पुढे गेली पाहिजे, किंवा तुम्ही फर्स्ट टाइम वोट करणार आहात तर काय बघून तुम्ही वोट करणार? म्हणजे तसं म्हटलं की पक्षपात करण्यात काहीच अर्थ नाही, पण जे पार्टी आपले सगळे व्यवस्था म्हणजे जे काय आपले आरक्षण वगैरे देईल शिक्षणामध्ये आणि गरिबांना म्हणजे शिक्षणात संधी देतील किंवा एम्प्लॉयमेंट, म्हणजे बरेच असे लोक आहेत की शिक्षण करूनही त्यांच्याकडे एम्प्लॉयमेंट नाही, मग एम्प्लॉयमेंटमध्ये जे संधी वगैरे देतील, जे पक्ष सगळ्या गरजा पूर्ण करतील त्याच पक्षाला व्यवस्था. पहिल्यांदा वोट करतेस तू? हो. बरं, मग तुला काय डोळ्यासमोर आहे तुझ्या? म्हणजे आता शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी तर कोणालाच लागत नाही, जास्त शिक्षण झालं तरी नोकरी लागत नाही, तर ती सुविधा तरी शिक्षणामध्ये अजून सुधारणा पण झाल्या पाहिजेत, की जसं की आरक्षण हे ते डिक्लेअर झालंय पण ते कधीपासून लागू होणार आहे मराठा आरक्षण हे अजून माहिती नाही, असं ते लवकरात लवकर लागू झालं पाहिजे, किंवा जे आरक्षण आहेत बाकीचे त्यांना सगळ्यांना सेम मिळालं पाहिजे. बरं, पक्ष बघून तुम्ही वोट करणार का? नाही, पक्ष बघून वोट तर करताच येत नाही कोणाला, जे जास्त आपल्या सुविधा देतील आपल्याला जे सरकार त्याला वोट देणार आम्ही, आणि शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत त्यांनी, आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांना जास्त सुविधा भेटत नाही ते, तर त्या सुविधा पूर्ण झाल्या, हां सुविधा पूर्ण झाले पाहिजे त्यांच्या, आणि कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेताना पण जरा फीचं. हां, अच्छा, म्हणजे प्रॉब्लेम काही आला नाही पाहिजे. हां, म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा करणाऱ्यांना तुम्ही मत देणार? हां. पहिल्यांदाच वोट करतेस? हो. तू काय सांगशील? मी शैक्षणिक पात्रतेवर तर आरक्षण हा मुद्दा मांडेल, कारण 10th किंवा 12th पास झाल्यानंतर बरेचशा स्टुडंटला त्यांची जात म्हणजे आरक्षणामुळे त्यांना माघार घ्यावी लागते, तर तिथे बरेच त्यांना मग नंतर फीजचे प्रॉब्लेम्स वगैरे असतात, काही स्टुडंटला तर 90% असून सुद्धा त्यांना चांगल्या चांगल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन भेटत नाही. सो आरक्षण हा मुद्दा मला इथे इम्पॉर्टंट वाटतो. पहिल्यांदाच मत देणार? हो. यावर आता तू पुण्यातूनच वोट करणार? हो, येस, पुण्यातून. बरं, तू काय सांगशील? मॅम, जे आत्ता आपल्याकडे अनएम्प्लॉयमेंट आहे, म्हणजे आत्ता आम्ही 12 झाल्यानंतर आम्ही म्हणजे जेव्हा बाहेर पडू जॉबसाठी, तर त्या जॉबच्या संधी त्यांनी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, आणि हा तर झाला बेसिक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न म्हणजे एक शेतकऱ्यांच्या सुविधा, मी बिलॉंग करतो साताऱ्यामधून, तर आमचे जे खासदार उदयनराजे भोसले आहेत ना, ते आम्हाला म्हणजे पूर्णपणे सॅटिस्फाय आहे आम्ही, म्हणजे आमचा पूर्णपणे जिल्हा आहे तो त्यांच्याशी सॅटिस्फाय, कारण त्यांनी आत्तापर्यंत म्हणजे एवढ्या सुधारणा केल्या आहेत ना आमच्या इथे, की म्हणजे टोटली मग तो पूल असो उड्डाण पूल असे ना किंवा शेतकऱ्यांच्या सुविधा असो ना, शेतकऱ्यांचा पण जो उसाला हमी भाव आहे ना तोही त्यांनी म्हणजे आत्ता व्यवस्थित दिलेला एकदम, म्हणजे बाकीच्या जिल्ह्यामध्ये जिथे कुठे एवढा नाही आहे ना तेवढा त्यांनी आत्ता उसाला भाव दिलेला आहे, म्हणजे तर आम्ही त्यांच्याशी सॅटिस्फाय, म्हणजे माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले त्यांना वोट करणार. हो, त्यांना सांगणार जाहीरपणे. बरं, आता भाजप आणि काँग्रेसने एक मोहीम एक कॅम्पेन सुरू केले असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही, की मे बी चौकीदार हे भाजपने हे केलेलं आहे आणि काँग्रेसने चौकीदार चोर हे असा आरोप केलेला आहे, आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून मे बी चौकीदार भाजप कार्यकर्त्यांनी ही एक मोहीम सुरू केली आहे, त्याबद्दल काय सांगू? त्या मॅम मोहिमांची म्हणजे आमचा तालुका आमच्या जिल्ह्याशी तर काही संबंध नाही आहे, त्यांनी किती मै चौकीदार हो किंवा मी चोर हो त्यांच्याशी काहीसुद्धा संबंध येत नाही आमच्या जिल्ह्याचा तरी वैयक्तिक, कारण आमचा जिल्हा म्हणजे अख्खा जिल्हा म्हणजे एक फिक्सच आहे, जी शीट आहे ना माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले. बस, तू काय सांगशील? ते कॅम्पेन जे सुरू करण्यात आलंय ते तुला माहितीच असावं, तर काय वाटतं तुला? म्हणजे कोणी मे चौकीदार हो या मी चोर आहे हे म्हणण्याने कोणाला काही फरक पडत नाही, म्हणजे जो फक्त स्टुडंटला म्हणा किंवा शेतकऱ्यांना, जे शेतकऱ्यांच्या किंवा मुलांच्या दृष्टीने विचार करतील त्यांनाच आम्ही निवडून देऊ. बरं, या कॅम्पेनमुळे तुमचे विकासाचे जे मुद्दे आहेत ते भरकटले जातात असं तुम्हाला वाटतं का? नाही, असं वाटणार नाही, कारण की जेव्हापर्यंत नरेंद्र मोदी आहेत सत्तेवर, म्हणजे आत्ता आहे, जेव्हा पुढचे इलेक्शन झाल्यावर तेव्हा येतील तेव्हा ते अजून पण सुधारणा करू शकतात, जसे की या 5 वर्षात त्यांनी केले आहेत, तर ते मला तर वाटत नाही की अजून काही होऊ शकेल, म्हणजे सुधारणा होईल असं मला वाटतं. बरं, पी एम, बरं तुला काय वाटतं?
मला वाटतं की फक्त विद्यार्थ्यांनी सध्या आता लवकरच आता इलेक्शन चालू होतील ते सगळे रॅली बिली वगैरे असतात तर भरपूर जण म्हणतात की आपण साहेबांच्या रॅलीत जाऊ ह्याच्या रॅलीत जाऊ त्याच्या रॅली मला फक्त म्हणायचं की तुम्ही फक्त रॅलीला जाऊ नका किंवा नाही आपलं मित्र चाललं म्हणून जाऊ नका तर बघा की कोण असा उमेदवार आहे की जो तुमच्यासाठी हे करू शकतो समजा आता अनएम्प्लॉयमेंटचं आहे की आम्ही शिक्षण पूर्ण करून झाल्यानंतर कामाला लागू किंवा वगैरे वगैरे तर त्याच्या आधी पण काही आता गरीब असतात किंवा काही अनाथ असतात तर ते कॉलेज करून त्यांना काम करायची इच्छा असते पण त्यांना काही कारणामुळे भेटत नाही किंवा टाईम ॲडजस्टमेंट होत नाही असं वगैरे तर त्यांना सरकारने फक्त असं काहीतरी म्हणजे अशी ऑर्गनायझेशन ओपन केली पाहिजे की त्यां तिथे फक्त असं पार्ट टाईम काम करणारे स्टुडंट्स किंवा ज्यांचं काही गरिबीचं हे असेल प्रॉब्लेम त्यांना तिथं काम भेटलं पाहिजे कारण की ते स्वतः पण म्हणजे तसे तिथून डेव्हलप होतील स्वतः बेरोजगारांना रोजगार दिला पाहिजे तसं तुला काय वाटतं कुठले मुद्दे घेऊन ही इलेक्शन लढली पाहिजे आणि तू कोणाला मत देणार की तुमच्या काय अपेक्षा आहेत आता असं कोणाला मत देणार हे मी ओपनली सांगू शकत नाही आहे पण मला असं वाटतं की हे सर्वजण बोलले ना अनएम्प्लॉयमेंट आणि ते पण ते वैयक्तिक पातळीवर असं असतं की आपण जेवढी डेव्हलपमेंट करतो ना त्यानुसार आपल्याला भेटतंच पण आहे ना हे सर्व असेल शैक्षणिक पातळीवर मला मेन मुद्दा हे सांगायचा आहे की कोणी पण येऊ दे सरकार ते बदलायला वेळ लागतो आत्ता इथून मागं होतं त्यांनी बदलायला थोडा वेळ लागला आत्ता मोदींचं होतं त्यांनी पण बदल केले पण एवढ्या वर्षांची घाण आहे ती एक 5 वर्षात नाही ना हे होऊ शकत तर असं वाटतं की सगळ्यांना टाईम दिला पाहिजे सगळ्यांना जाणून घेतलं पाहिजे आणि मग सुधारणा होईल ते बघायला पाहिजे आणि अजून एक सांगायचं आहे की ज्या पॉलिसीज काढतात आहेत ना तर ते पूर्ण रुरल एरियामध्ये पोहोचत नाही आहे म्हणजे आम्ही जिथे राहतो ना तिकडं थेऊरमध्ये तिकडं तिथपर्यंत तर अजून आलेलं नाही आहे मला असं वाटतं की ना जे पॉलिसी काढेल ना ते सगळ्यात आधी रुरल एरियामध्ये आले पाहिजे म्हणजे खेड्यापाड्यांचा पण विकास हो खेड्यापाड्यांचा तिथं गरीब आता आम्ही राहतो ना तिथे खूप गरीब आहे तर त्यांना लाईट नसते घर नसते तर मग ते जे पॉलिसी गव्हर्नमेंट देतं ना तर ते पूर्ण आलं पाहिजे मध्ये जे भ्रष्टाचार करतात ना त्यांच्यापर्यंत नाही गेलं पाहिजे जे मूलभूत ज्या समस्या आहेत तुमच्या तर त्या समस्या सुटल्या पाहिजे हो त्या सुटल्या पाहिजे आणि अजून एक मुद्दा आहे की शेतकऱ्यांना बाजार भेटला पाहिजे कोणत्या पण ह्याच्यात तेवढंच मला असं वाटतं आता जे कॅम्पेन सुरू झालेलं आहे चौकीदार चोर आहे किंवा मै भी चौकीदार हे भाजपकडून चाललेलं आहे आणि काँग्रेसकडून चौकीदार चोर हे असं चाललं आहे तर तू वाचलं असशील कदाचित याबद्दल काय सांगशील नाही ह्याच्याबद्दल मला काहीच म्हणजे काय वाटत पण नाही आहे आणि मी त्याच्याकडे लक्ष पण देणार नाही कारण आत्ता मी ज्या लेवलमध्ये ना तर ते मी ॲज अ स्टुडंट आणि माझ्या आजूबाजूला राहणार आहेत ना त्यांच्या सगळ्या गोष्टींचा फरक पडतो हो पडतो ते असं नाही म्हणता येणार की ते भरकटवण्यासाठी केलं आहे पण विकासाचे मुद्दे ह्या गोष्टींमुळे मागे राहतात असं तुला राहतात ते मागे राहतात ते आणि ते वेगळंच काहीतरी चाललंय तुला काय वाटतं माझ्या मते तरी हे पूर्ण भरकटवण्यासाठी केले कारण की स्वतःच झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं उघडून बघायचं या हीच गोष्ट याच्यातून स्पष्ट होऊ शकते आमचं तर एवढं लक्ष असू शकतं कारण की आम्ही आत्ता फर्स्ट स्टुडंट आहे आणि फर्स्टली तर बीकॉम नाही आहे त्यामुळे आम्हाला पुढे कोण फायनान्शियल फ्रीडम देऊ शकतं अशा व्यक्तींना आम्ही वोट करू शकतो फर्स्ट टाइमच करते हो सर मॅडम ह्याच्या आधी सगळेच आले आणि सगळेच गेले प्रत्येक जण हे सगळ्यांसमोर हेच बोलत आलेलं आहे की ह्यांनी हे केलं त्यांनी ते केलं म्हणजे आता जो लेटेस्टचा आहे जे तुम्ही सांगताय चौकीदार चोर आहे मग ह्याच्या आधी ह्यांनी पण दुसऱ्यांवरती टीका केल्या असतील किंवा हे केलं असेल ह्याच्यामुळं सगळेच मागं राहिलेले आहेत मूळ मुद्दा माझा असं म्हणायचं आहे की जे आपण सरकारतर्फे जे म्हणजे एखाद्याला आरक्षण म्हणा किंवा एक्स वाय झेड ज्या गोष्टी असतील त्या तिथपर्यंत ॲक्च्युली पोहोचतच नाही आहे मला सांगा विदर्भातून वगैरे ह्या ह्या जे स्टुडंट आहेत ते इकडं पुण्यात मुंबईत इकडं का शिकायला येत आहेत तिकडं का डेव्हलप झालेलं नाही आहे ना बरोबर आहे आणि ते इथं राहायला येत आहेत म्हटलं त्यांचे म्हणजे हॉस्टेलवरती वगैरे राहतात आणि त्यांना धावपळ एवढी होती की मी ॲक्च्युली मी तिथला नाही आहे पण मी पुण्यातलाच आहे पण मला सांगायचं असं आहे की त्यांची एवढी धावपळ होती ती धावपळ झालीच नाही पाहिजे विकासामुळं आणि म्हणजे हा खूप फरक पडतो आहे विकास म्हणजे काय विकास मला असं म्हणायचं मॅडम ज्या गोष्टी पोहोचायला पाहिजे आहेत स्टुडंटला त्या पोहोचतच नाही आहे जे हे बाकीचे टीका वगैरे करायचं आहे त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी राहून जात आहेत बरं हे आहेत एस पी कॉलेजचे स्टुडंट्स की जे पहिल्यांदा वोटिंग करणार आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की जे बेरोजगारांना रोजगार देतील किंवा शैक्षणिक यांचं शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर यांना रोजगाराची संधी जो देईल त्याच पक्षाला आम्ही वोट करू कॅमेरामन शिवाजी साळुंकेसह मी शनाया दिनमानूस पुणे नेहमी राजकीय घडामोडींसाठी कार्ला गडावर येणारे ठाकरे कुटुंबीय मात्र आज खास देवीच्या आशीर्वादासाठी राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि सून मिताली या नवविवाहित दाम्पत्याने कार्ला येथे कुलदैवताचं दर्शन घेतलं आहे.
ठाकरे घराण्याची कुलदैवत आई एकविरा या देवीचं मिताली आणि अमित राज ठाकरे या नवदाम्पत्याने सपत्नीक दर्शन घेतलंय. नुकताच अमित आणि मिताली यांचा विवाह सोहळा संपन्न झाला होता. त्यांचे पुढील वैवाहिक जीवन सुखसमृद्धी आणि आनंदाने जावे या अनुषंगाने मुलगा अमित मितालीसह शर्मिला राज ठाकरे यांनी लोणावळ्याच्या एकविरा गडावर जाऊन आईचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतलाय. यावेळी त्यांचे स्वागत मावळ मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश महाळसकर यांच्यासह असंख्य मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. देशात अराजकता माजवणाऱ्या जातीवादी सरकारला समाज हितासाठी खाली खेचलं पाहिजे. त्यासाठी रिपब्लिकन कामगार आघाडी राज्यभर फिरून समाजात जागृती करणार आहे. गोरगरीब कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी रिपब्लिकन कामगार आघाडी काम करणार असल्याचं मत महेश शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलंय. गेली 35 वर्ष रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांच्यासोबत काम केले, मात्र व्यक्तिगत मला किंवा समाजाला त्याचा काहीही फायदा झाला नाही. आंबेडकरी चळवळीची भाजपने ससे होलपट केली आहे, त्याला कंटाळून आम्ही बाहेर पडलोय. बाबासाहेबांच्या विचारानं धरून चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्यांच्या विचारावर काम करणारे शरद पवार हे नेते आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आम्ही प्रवेश केलाय. आता राज्यभर देशभर फिरून कामगारांसोबतच समाजातील विविध घटकांना एकत्रित करून जातीवाद पेरणाऱ्या भाजपला सत्तेवरून खाली खेचणार असल्याचं मत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलंय. नाही, इतके दिवस लागले असं म्हणता येणार नाही, रोष अगोदरपासून आहे. पण नेत्यावरचं प्रेम, बाबासाहेबांवरची निष्ठा, मी घडीघडी ह्या पक्षातून त्या पक्षामध्ये उडाव मारणारा कार्यकर्ता अजिबात नाही. परंतु त्या ठिकाणी प्रचंड असं जेव्हा वाटलं की हे अन्याय करणारं सरकार आहे, त्यावेळेस आठवले साहेबांची अनुमती घेऊन मी बाहेर पडलो. आश्वासन दिलेली पाळत नाही, एक होटामध्ये एक पोटामध्ये, आणि त्या सरकाराबरोबर साहेब तुम्ही राहू नका ही भूमिका माझी होती, परंतु साहेब काय तिथून हलायला तयार नव्हते. म्हणून मी स्वयं निर्णय घेतला आणि आज मी बाहेर पडलेलो आहे. काल परवाच्या माझा प्रवेश होता त्या ठिकाणी, अजितदादांनी मला एक चांगला शब्द दिलेला आहे की तुम्ही आगीतून उठून फुफुट्यात पडलं असं वाटू देणार नाही. मी त्यांना शब्द टाकला होता की आम्ही सगळेजण तुमच्याकडे आलो आहे, 35 वर्ष मी ज्या ठोकरा खाल्ल्या, ज्या मला अनुभव आहेत, ते मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना असं वाटू नये की आम्ही कोरड्या विहिरीत उड्या मारल्या. त्याचं उत्तर अजितदादांनी मला समाधानकारक दिलेलं आहे. मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकरी उल्लेख केला आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना पार्थ पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकरी उल्लेख केल्याचं पाहायला मिळालंय, त्यामुळे ते पुन्हा एकदा ट्रोल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पार्थ पवार हे कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करत असताना म्हणाले, पिंपरी चिंचवडचा विकास महाराष्ट्रभर मांडला नाही असं माझा मित्र म्हणत होता, तो एक मोदी गुजरात भारतभर मांडू शकतो, तर पिंपरी चिंचवड महाराष्ट्रभर का मांडू शकत नाही तेच मला कळत नाही, असे ओघाच्या भरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला गेलाय. ज्या पद्धतीने आपण काम केलंय, आज पण माझा मित्र माझ्यावर फिरत होता, तो म्हणतोय की राजूजी काय जे मी तर कधी आलोच नाही, हे लोकांपर्यंत पोहोचलं का नाही. तर जसं आधी पण म्हणलो की आपण ह्या गोष्टी मांडल्या नाहीत म्हणजे महाराष्ट्रभर मांडल्या नाहीत. तो एक मोदी गुजरात अख्ख्या भारतभर मांडू शकतो, तर आपण पिंपरी चिंचवड महाराष्ट्रभर मांडणं का नाही शकत तेच मला कळत. काही पण असं करणारे उमेदवार आपल्याला विविध स्टंट करताना पाहायला मिळतील. पार्थ पवारांच्या नृत्याचा व्हिडिओ आणि अमोल कोल्हेंची घोडेस्वारी करतानाचा व्हिडिओ सध्या चांगला चर्चेत आहे. मावळ आणि शिरूर मतदारसंघात अजून कोणते स्टंट पाहायला मिळतील तेच पाहायला लागेल. अमोल कोल्हे हे भोसरी परिसरात प्रचार करत असताना तरुणांनी अमोल कोल्हे यांना घोडेस्वारी करण्याचा हट्ट केला. मग काय, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत घोडेस्वारी करणारे अमोल कोल्हे हे भोसरी परिसरात घोडेस्वारी करत तरुणांचं मन जिंकत गेले. सध्या राजकारणासाठी काही पण करणारे हे उमेदवार अजून काय स्टंट करतील हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे. पुण्यातील उंड्री येथे काल रात्रीच्या सुमारास 2 वर्षाच्या चिमुरड्याच्या अपहरणाची घटना घडली होती. या चिमुरड्याच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्यांनी 10 लाखांची मागणी केली होती, मात्र पोलिसांनी उंड्री परिसरात तपास करत केवळ 11 तासाच्या कालावधीत चिमुरड्याला शोधण्यात यश आलंय. पुष्कराज धनवडे वय वर्ष 2 असं या चिमुरड्याचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उंड्री येथील वडाचीवाडी परिसरात 2 वर्षाचा पुष्कराज धनवडे हा काल रात्रीच्या सुमारास खेळत होता. काही वेळामध्ये तो गायब झाल्याचं समोर आलं. त्यावर घरातील सर्व मंडळींनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान बंगल्याच्या आवारात असलेल्या दत्त मंदिराजवळ एक बिस्किटचा पुडा होता, त्याच्याखाली एक चिठ्ठी लिहून ठेवली होती, त्यामध्ये फोन नंबर लिहून ठेवला होता. त्या नंबरवर पुष्कराजच्या काकाने फोन केल्यावर अपहरणकर्त्यांनी 10 लाखांची मागणी केली आणि नाशिक येथे येण्यास सांगितलं. या सर्व प्रकारामुळे पुष्कराजचे वडील सोमनाथ धनवडे यांनी थेट पोलीस स्टेशन गाठत अपहरण झाल्याची तक्रार केली आणि पोलिसांनी 11 तासात या अपहरणाचा छडा लावलाय. कोंडवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून वडाचीवाडी येथून पुष्कराज सोमनाथ धनवडे
वय 2 वर्ष हा मिसिंग झाल्याबाबतची काल तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती. 7:30 वाजता साधारणतः मुलगा मिसिंग झालेला होता. त्यानंतर काही वेळाने पोलीस स्टेशनला ही तक्रार आली. पोलीस स्टेशनला तक्रार आल्यानंतर शिवजयंतीची मिरवणूक सुरू असताना एक पोलीस स्टेशनमधील अधिकारी कर्मचारी त्याचप्रमाणे क्राईम ब्रँच अशा सर्वांनी याबाबत गांभीर्याने घेऊन आरोपी आणि मुलाची शोध मोहीम याच्यामध्ये सुरू केलेली होती. सुरुवातीला कुठलीही तक्रार किंवा काही फोन खंडणीबाबतचा आलेला नव्हता. याबाबत मुलगा अपहरण झाल्याची 363 प्रमाणे FIR दाखल करून घेण्यात आलेली होती आणि रात्री 1:30 वाजेच्या सुमारास साधारणतः 10 लाख रुपये खंडणीसाठी आरोपीकडनं फोन आलेला होता आणि रात्रभर पूर्ण टीम याबाबत आरोपीचा शोध घेत होती. 5:30 वाजेच्या सुमारास क्राईम ब्रँचच्या टीमला याबाबत मुलाला ट्रेस करण्यामध्ये यश आलं. मुलगा आपल्याला मिळालेला आहे आणि आरोपीच्या मागावर आमची संपूर्ण टीम याच्यामध्ये आहे. साधारणतः 10 तासामध्ये आपण ही पूर्ण मोहीम राबवून मुलगा सुखरूप आईवडिलांच्या ताब्यात दिलेला आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ भोसरी मतदारसंघात बाईक रॅली. काँग्रेसचे सर्वच नेते जेलमध्ये जातील. सुब्रमण्यम स्वामी यांचं वादग्रस्त विधान. भाजपने 12 मध्ये कांचन कुल यांना उमेदवारी दिली, त्यामुळे पक्षाशी मतभेद असून वैयक्तिक मतभेद नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केलं स्पष्ट. आणि हरे राम हरे कृष्णा या गाण्यावर पार्थ पवारांनी धरला ठेका. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.